श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। व्रत वैकल्याचा सण उत्सवाची रेलचेल असलेला चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे। दररोज वेगवेगळी व्रत आणि त्यात व्रतांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। आज 16 ऑगस्ट म्हणजे श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आहे। आजच्या दिवशी जरा जीवंतिकाचं व्रत म्हणून जीवतीची पूजाही केली जाते। तसेच श्रावणातील दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रतसुद्धा केले जाते। याशिवाय श्रावण शुद्ध पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रतसुद्धा आजच आहे। म्हणजेच श्रीहरी विष्णू, वरदलक्ष्मी आणि ज्योती पूजनेचे शुभ पुण्य फळ प्राप्त आपल्याला आजच्या दिवशी होणार आहे। लक्ष्मीनारायणाचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहेत, ज्यामुळे धनधान्य, सुखसमृद्धी, वैभवाची आपल्याला प्राप्तीही होणार आहे। तिन्ही व्रत अतिशय महत्त्वाची आहेत। प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूची पूजा, आराधना आणि नामस्मरण करायची प्राचीन परंपरा आहे। एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय तिथी आहे। अनेकजण या दिवशी व्रत वैकल्य हे करत असतात। श्रावण महिन्यातील शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं। या दिवशी श्रीहरी विष्णूंचं आवाहन करून षडशोपचार पूजा करावी, श्री विष्णूंची आरती करावी, मनापासून नमस्कार करावा, सर्वांना प्रसाद वाटप करावा। त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवणसुद्धा आपल्याला करायचं आहे। तसेच वरदलक्ष्मीचे व्रत प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते। या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते। देवीला सुंदर साडी नेसवली जाते, अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ याचा शृंगार केला जातो। गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो, म्हणून हे व्रत वरदलक्ष्मी म्हणून ओळखले जाते। देवादिकांनी आणि ऋषीमुनींनी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे। म्हणूनच वरदलक्ष्मी ही ऐश्वर्याची देवता मानली जाते। तसेच आजच्या दिवशी जरा जीवंतिकाचे पूजनसुद्धा केले जाते। श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी महिला जीवतीचे चित्र लावून गंध, हळद, कुंकू, फुले, आघाडा व दुर्वा यांनी पूजा करतात, किंवा श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच लावलेल्या जीवतीच्या कागदासमोर ठेवून त्याला जीवतीची पूजाही केली जाते। जीवतीची पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती करावी। घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांनाही औक्षण केले जाते। हे जीवंतिके माझे बाळ, जिथे असेल तिथे तू त्याचं रक्षण कर, अशी तिला प्रार्थनाही केली जाते। जीवंतिका व्रत हे आपल्या मुळाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरले जाते। जिवंतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेचीही पूजा करावी। धूप दीप अर्पण करावे, साखरेचा, चणे फुटाण्याचा आणि पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा, यानंतर आरती करावी, त्या दिवशी देवीची ओटी भरावी, अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे। हा 3 महाव्रतांमुळे आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी फक्त इथे 5 कणकेचे दिवे लावायचे आहेत। हे दिवे लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणार नाही, पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दोष हे नष्ट होणार आहेत। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आपल्याला संध्याकाळी देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर ज्योती देवीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे। त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची। त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेजवळसुद्धा एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तुळशी मातेलासुद्धा हळद, कुंकू, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला ज्योती देवीचीसुद्धा पूजाही करायची आहे। आपल्याला 5 कणकेपासून दिवे हे तयार करायचे आहेत। ह्या कणकेच्या दिव्यांमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांबवाट टाकायची
टाकायचे आणि ह्या दिव्यांमध्ये आपल्याला जे पण आपण पूजेला तेल वापरतो ते तेल टाकायचं आहे. आता एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये आपण तुम्ही 5 किंवा 7 दिवे हे तयार करू शकता. ते दिवे ठेवायचेत आणि ते दिवे प्रज्वलित करायचेत आणि ही प्लेट जी आहे ती आपल्याला ज्योती मातेसमोर ठेवायची आहे. सर्वप्रथम ह्या दिव्यांनी आपल्याला ज्योती मातेची आरती ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांना पाटावर बसवायचं. बसवताना मुलांचा जो चेहरा आहे तो पूर्व दिशेला व्हावा अशा रीतीने आपल्याला मुलांना बसवायचं. पूर्व दिशेला तोंड करून बसवल्यामुळे आपल्या मुलांवर सर्व देवी देवतांची कृपाही होत असते. त्यानंतर आपल्या मुलांच्या कपाळावर आपल्याला गंध म्हणजे कुंकवामध्ये थोडंसं तुम्ही पाणी मिसळा आणि त्याने तुम्हाला गंध तयार करायचा आणि हा गंध जो आहे तो आपल्या मुलांच्या कपाळावर लावायचा. त्यावर आपल्याला अक्षदा ज्या आहेत त्या चिकटवायच्यात आणि त्यानंतर ज्या दिव्याने ज्योती मातेची आरती केली होती त्याच दिव्याने आपल्या मुलांची सुद्धा आपल्याला औक्षण हे करून घ्यायचं. तुम्हाला एक मुलगा असेल तरी तुम्ही ह्याच दिव्याने औक्षण करायचं, दोन मुलं असतील तरी तुम्हाला ह्याच दिव्याने औक्षण करायचं. औक्षण करून झाल्यानंतर पुन्हा ती प्लेट जी आहे आपल्याला ज्योती मातेसमोर ठेवायची आहे. संपूर्ण रात्रभर तिथेच ती प्लेट ठेवायची. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचे, हे जे कणकेचे दिवे ते एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते दिवे खातील. तसेच पुत्रदा एकादशीच्या दिवशी दीपदानाला सुद्धा महत्त्व हे दिलं जातं. तर ह्या दीपदानाकरता आपल्याला जे कणकेपासून दिवे हे तयार करायचे. आता किती दिवे तुम्हाला तयार करायचे, तुम्ही 1, 5, 7, 11, 51, 101 तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही कितीही दिवे हे तयार करू शकतात. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे दिवे आपण तयार करणार आहेत त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. एक प्लेट घ्यायची आहे. आता समजा तुम्ही 5 दिवे तयार केले तर हे 5 दिवे आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या श्री हरी विष्णूंच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्याकडे कृष्णाचं मंदिर असेल, विठ्ठलाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे दीपदान जे आहे ते करू शकता. तर मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ह्याची जी वात आहे ती उत्तर दिशेकडे होईल ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण उत्तर दिशा ही धनाच्या देवीची दिशा आहे, उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा आहे. म्हणून आपल्या उत्तर दिशेला वात करून ही जे दीपदान आहे ते करायचं आणि त्यानंतर श्री हरी विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे त्या दूर करण्याकरता आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी नदीमध्ये दीपदान करायला सुद्धा विशेष महत्त्व आहे. जर तुमच्या इथे अवतीभोवती कुठे नदी असेल तर तुम्हाला तुम्ही तिथेसुद्धा 1, 5 तुमच्या यथाशक्तीप्रमाणे दीपदान हे करू शकता. कणकेपासून तुम्हाला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत आणि ह्या दिव्यांमध्ये जे आहे तुम्हाला तेल घातलं तरीही चालणार आहे आणि असं हा दिवा तयार करायचा आहे. वडाचं पान किंवा पिंपळाच्या झाडाचं पान घ्यायचं आहे, त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि नदीमध्ये आपल्याला तो दिवा जो आहे तो दान म्हणून सोडून द्यायचं आहे. किंवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा 1 दीपदान जे आहे ते करू शकतात. तर अशा रीतीने तुम्हाला आजच्या दिवशी हे दीपदान करायचं आहे. नक्की करा हे दान केल्यामुळे आपल्या मुलांवर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा होते आणि त्यांच्या कृपेने त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं.